तर राम राम मंडळी, गावाकडची वाट चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण करणार आहे काय करणार आहे मला माहीत नाही, पण तरीसुद्धा तुम्हाला सांगतो साहित्य काय काय घेतलं. दही घेतलं इकडं, आणि त्या डब्यामध्ये काय आहे, काही आपली भाजी. भाजी आहे, भाजी. ही भाजी खेंगाटाची भाजी आहे, आपली शिल्लक राहिली होती, आपण तिला नीट ठेवलं होतं फ्रीजमध्ये. इकडं बेसन घेतलेलं आहे, मीठ घेतलं आहे, हळद, लाल मिरची पावडर, तीळ आहे, आणि ओवा घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेले, तिकडं पीठ आहे ज्वारीचं, तिकडं कांदा घेतलेला आहे. कांदा बारीक चिरून घेते पहिल्यांदा. काय नेमकं काय बनवायचं आज? ह्याचं थालीपीठ बनवायचं. थालीपीठ, बरं, भाजीचं थालीपीठ बनवायचं. चला, थालीपीठ म्हणजे धपाट. धपाट, धपाट. थालीपीठ म्हणलं की एवढं काय वाटत नाही, पण धपाट म्हणलं का नाही मग तोंडाला पाणी सुटतं. काय असेल, थालीपीठ मध्ये फरक आहे? फरक आहे, थोडा फरक आहे. थालीपीठ एकाच बाजूने भाजलं जातं, आणि धपाट आपण कापडावर थापून चांगलं पातळ करता येतं, पण मी आता ह्याची धपाटीच बनवणार आहे. बर, कांदा चिरून झाला आपला, आता कोथिंबीर चिरून घ्यायची. कोथिंबीर ही अशी एक, हिला सुग्रण बी म्हणते, ती ही एक अशी एक वनस्पती आहे कोथिंबीर, की तुमच्या भाजीत टाकल्याशिवाय भाजीची चवच वाढणार नाही. तुमचं बाकीचं काही नसलं तरी चालेल, पण कोथिंबीर पाहिजे का? गोथिंबीर पाहिजे. तर आता आपण ह्या काटवटीत काढून घेऊ पीठ. सगळ्यात आधी आपली भाजी काढायची, त्यावर टाकू आपण 2 चमचे बेसन पीठ. ही पीठ बेसनाचं पीठ टाकल्याशिवाय भाजीला, म्हणजे थालीपीठाला, आपल्या दपाट्याला चव येत नाही, त्याच्यामुळे आपल्याला हे पीठ टाकायचं. थोडासा ओवा, तर ओवा थोडासा हातावर असा हे करून टाकायचा. तीळ 1 चमच्यावर टाकायचं. आता पीठ घालणार आहे, त्याच्यामुळे आपण या भाजीत तिखट टाकलेलंच आहे, पण पीठ घालणार आहे, त्याचं तिखट आपल्याला थोडं वाढवलं पाहिजे म्हणून मिरची पावडर, हिरवी मिरची टाकली कुठून तरी चालते, चवीनुसारच टाकायची. थोडीशी हळद आणि मीठ चवीपुरतं, एकदम पिठाच्या मापानेच टाकायचं, कारण भाजीला तर मीठ तिखट सगळं आहेच. त्यात टाकायचा कांदा, कोथिंबीर, ह्यात टाकायचं आपल्याला 2 चमचे दही. हीच भाजी आपण पालकाची, ह्याची दही घातलेल्या ज्या भाज्या आहेत त्या चमचा छोटा आहे म्हणून 3 टाकले, 2 चमचेच टाकायचं. आणि आता थोडंसं आपल्याला लागलं असं पीठ घेऊन पालकाच्या भाजीचं काय म्हणायला लागली. हीच भाजी आपण पालकाची ताक घातलेली, किंवा आपण भोपळा, दुधी भोपळा, त्याची ताक घालून जी भाजी केलेली असते त्याचं पण असं थालीपीठ करता येतं. पालेभाज्या पातळ आपण जे कोणत्या पण केलेल्या असली तर त्याच्यात सुद्धा असं थालीपीठ, त्याचं शिल्लक राहिलं तर करता येतं. तर आता आपल्याला हे पाणी घालायचं नाही, ह्या भाजीत जेवढं पीठ बसल तेवढंच पीठ घालून मळून घ्यायची. तर पीठ आपलं चांगलं भिजवून झालंय, आता ह्याला 1-5 मिनिटं आपण असंच ठेवू आणि सूर पेटून घे. दपाटी केळीच्या पानावर बनवायची ती. हा,
डब्यात पाणी घेतलंय मी, थोडस पीठ काढून घेऊ. आपलं पानाला मी धुवून घेतलंय पान, पानाला थोडस पाणी लावून घेऊ आणि त्याच्यावर असं चांगलं थालीपीठ थापून घेऊ. थालीपीठ खरं तर तव्यातच थापलं जातं, पण मला तितकं छान थापता येत नाही. आमच्या सासूबाईंना छान थापायला येतं ते, म्हणून मी असं धपाटच थापून घेते आणि ती भाजती. थापून झालं त्याच्यावर थोडंसं तीळ टाकू दिसण्यासाठी, आणि थंडीचे दिवस आहेत, तीळ खाल्लेलं चांगलंच. अशी बोळं पाडून घेऊ, तव्याला थोडंसं तेल लावू. आता हे लगेच निघत नाही, ह्याला थोडस आधी भाजून तव्याला चिटकलं की मग ते असं निघत गरम झालं की. तर आता आपण पान काढायचा प्रयत्न करू. पाणी एकदा गरम झालं मऊ झालं की दुसऱ्या वेळेस चांगलं निघतं. आता थोडस पहिल्यांदा माझं हे व्हायला लागलं पण छान निघलं. तसंच प्रकारे आता पण दुसरं पण थापून घेऊ. तरी आपलं धपाटा अशा पद्धतीनं तयार झालं. ही दुसऱ्या धपाट्याची तयारी. आता ही भाजले काढून घेते आणि असंच प्रकारे आता सगळी करून घेते. तर ही बनवायला सोपं आहे. जरी एखादी भाजी कशाची तुमची राहिली असेल अशीच खेंगाटाची ही, तर तुम्ही धपाटी ही बनवलं तर काय अडचण नाही, वाया काय जाणार नाही. आणि आपली ही भाजी एकदम त्यात सगळ्या चवी टाकलेल्या आहेत, त्यामुळं धपाट खायला तुम्हाला एकदम चांगलं लागणार. तर मित्रांनो, आपल्या अशी धपाटी एक 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 व्हायला लागलेलं आहे, आणि झालं आहे असं की केळीच्या पानावर आपण टाकतोय, पण थोडं प्रत्येक वेळेला कुठं ना कुठं कुठं ना कुठं कुठं ना कुठं असा टवका उडतोय. तर तुम्हाला जर केळीचं पान भेटलं तर केळीच्या पानावर करा, नाही मिळालं तर तुम्ही घ्यायचं. पण काय होतं माहितीये का, ही जी मधला भाग आहे का तो पटकन गरम होत नाही, आपण तेवढ्या लगेच काढतो त्याच्यामुळे ते थोडंसं एका बाजूला जात आहे. आम्ही इकडे छोटी छोटी दोन करून बघितली एका साईडला, तर त्याचं टोकन आहे गेलं. अरे वा वा, खूप सुंदर. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला धपाट्याचा जरूर कळवा, चव घेऊन सांगा. त्यावर थांबा. तर आता हे आपण काढून घेऊ. आता मी कडच अर्धच पान घेतलंय, ते जाड भाग काढून घेतलाय. हे बघा लगेच सुटतंय असं. तर कळलं का तुम्हाला, केळीच्या पानावर करायचं असेल तर ती मधलं जी शीर असती केळीच्या पानाची मोठी, ती काढायची आणि एका बाजूला तुम्हाला ते थापावं लागेल आणि मग ती सक्सेस होईल. तर चला एवढं दाखवायचं. आणि नेहमी मी अजिबात कापड वापरत नाही. बर, केळीचं पानाचं जसं आयुर्वेदिक लय महत्व आहे मित्रांनो. आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा. जय गुरुदेव.